नमस्कार मित्रांनो उच्च शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गुण एका क्लिकवर उपलब्ध व्हावेत या उद्देशाने विद्यापीठ आयोगाने ए बी सीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे यासाठी राष्ट्रीय गव्हर्नर्स विभागाने डिजि लॉकर प्रणाली विकसित केली आहे यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक खाते सुरू करता येणार आहे यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ए बी सी कार्ड काढण्याच्या सूचना दिल्या आहेत ते कसे काढायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहा कुठेही स्किप करू नका यासाठी तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे तर चला मग एबीसी कार्ड कसे काढायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन विशाल नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणण्याचा प्रयत्न करत असतो तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधील किंवा लॅपटॉप किंवा पी सीमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचं आहे त्या इंटरनेट वेब वेबब्राऊझरच्या सर्च इंजिनमध्ये तुम्हाला डिजि लॉकर हे असं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर होईल आणि सर्च बारमध्ये पहिल्याच नंबरची जी काही लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डिजि लॉकर डॉट जी डॉट इन ही सरकारी वेबसाईट आहे सर मित्रांनो त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल की डिजि लॉकरचा अशा प्रकारे इंटरफेस असणार आहे डिजि लॉकरमध्ये तुम्हाला जर दोन गोष्टी करायच्या आहेत एक पहिलं तर प्रथम म्हणजे साईन अप करायचं आहे आणि दुसरं साईन इन करायचं आहे तुम्ही जर साईन अप केलं असेल म्हणजे तुम्ही रजिस्टर केला असेल तर साईन इन करू शकता आणि साईनअप जर समजा साईन इन केलं नसेल तर तुम्ही अप करू शकता आता मित्रांनो हे सायन अप कसं करायचं म्हणजेच आपलं डिजि लॉकरला अकाउंट प्रकारे उघडायचं ते आता पुरवाय सायनअप या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल की जिथं तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवर जसं जस नाव आहे जसं नावाचं तुमच्या स्पेलिंग आहे तसंच तुम्हाला इथं आधार कार्डचं नावाप्रमाणेच तुम्हाला इथं नाव तुमचं टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली तुमचं जे काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे तर मित्रांनो इथं तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे तुमच्या आधारला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तो लिंक करायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही आधार कार्डवर जसा जन्मतारीख आहे तशी जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही जेंडर असेल ते जेंडर तुम्ही इथून मेल फिमेल ते निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे मित्रांनो इथं परत एकदा मी सांगतो की आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे बघा आधारला जर मोबाईल नंबर नसेल तर माही सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि पाच मिनिटांमध्ये तुमचा जो काही आधारचा मोबाईल नंबर आहे तो लिंक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बहात्तर तासाने तुमच्या आधारला मोबाईल नंबर तुमचा लिंक होईल त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथं सहा अंकी पिन तुम्हाला टाकायचा आहे कोणताही तुमच्या आठवणीत जसा राहील तो तुम्हा तुम्हाला सहा अंकी पिन तुम्हाला इथं या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे जर समजा तुमच्याकडे ईमेल आय डी नसेल तर आय बटनवर मी तुम्हाला ईमेल आय डी कसा काढायचा याबाबतच्या व्हिडिओची एक लिंक दिली आहे तिथून तुम्ही ती लिंक पाहून ईमेल आय डी स्वतःचा तयार करू शकता मित्रांनो ईमेल आय डी हा आवश्यकच आहे त्यामुळे ईमेल आय डी तुमचा नसेल तर तुम्ही तो तो व्हिडिओ पाहून काढून घेऊन घ्या त्याच्यानंतर खाली तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर व्यवस्थित न चुकता तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि मग खाली जे काही सबमिट बटन आहे ही सर्व माहिती भरली आहे का व्यवस्थित बघायचं आणि खाली सबमिट नावाचं जे काही बटन आहे त्या बटनावर क्लिक करायचं सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल ते अशा पद्धतीस असणार आहे तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो आधारला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्याच्यावरच तो ओ टी पी प्राप्त होणार आहे तोच ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे तो ओ टी पी प्राप्त झालेला ओ टी पी तुम्हाला इथं टाकून झाल्यानंतर तो खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं साईन अप होऊन जाईल आता मित्रांनो काही काहीच्या वेळेस आधारची जी माहिती आपण टाकलेली असते आणि आधारवरचं जे नाव असतं ते नाव चुकीचं असतं मग अशा पद्धतीनं तुम्हाला तो मेसेज मिळतो आता यामध्ये काय करायचं की आपलं कार आधार कार्ड आपल्या जवळ ठेवायचं आहे समोर ठेवायचं आहे आधार नंबर पहिल्यांदा वरती टाकायचा आहे त्याच्यानंतर आधारवर जसं नाव आहे तसं पाहून तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं आहे आता नाव हे न चुकता तुम्हाला टाकायचं मित्रांनो जर समजा चुकलं तर अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला वरती दाखवलेला आहे बघा तसा मेसेज तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे आधारवर जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे आधारवर नाव टाकून झाल्यानंतर खाली जन्मतारीख जशी आहे तशी तुम्हाला आधारवर जशी जन्मतारीख आहे तशी तुम्हाला इथं टाकायची आहे आधारवर जशी जन्मतारीख आहे तशी टाकून झाल्यानंतर खाली पहिल्यांदा दिवस निवडायचा आहे त्याच्यानंतर मंथ निवडायचं आहे आणि मग इयर निवडायचं आहे मग त्यानंतर झेंडर तुमचं निवडायचं आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली रिट्राय या बटनावर काय करायचं मित्रांनो क्लिक करायचं आता मी माझी माहिती भरतोय माझी माहिती भरून झाल्यानंतर आधारवर मित्रांनो इथं लक्षात ठेवा आधारवर जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी काही जन्मतारीख आहे आधारावर महिना असेल दिवस असेल आणि वर्ष असेल तसंच तुम्हाला इथं टाकायचं त्यानंतर जेंडर निवडायचं आणि रिटा या बटनावर क्लिक करायचं परत मित्रांनो जर समजा तुमचं या डिजि लॉकरला अकाऊंट असेल तर इथं लाल रंगामध्ये जसा काही मेसेज दाखवला आहे तसा मेसेज तुम्हाला प्राप्त होईल की या अगोदर तुमचंच अकाउंट ऑलरेडी एक्झिट आहे म्हणजे ऑलरेडी तयार केलेलं आहे तर आता आपलं जर अकाऊंट एखादं या डिजिलॉकरला तयार असेल आणि तर आपल्याला ते अकाऊंट विसरलं असेल की त्याचा पासवर्ड आणि युजर आय डी काय आहे तर तो प्राप्त कसा करून घ्यायचा ते आता आपण बघूया आता मित्रांनो काय करायचं की रिट्राय या बटनावर क्लिक केलं तर परत तुम्हाला हाच मेसेज तुम्हाला प्राप्त होईल आता माहिती आपली आधार कार्डवरली आणि इथं टाकलेली माहिती ही सगळी व्यवस्थित आहे तर कॅन्सल या बटनावर क्लिक करायचं कॅन्सल या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल ते अशा पद्धतीनं असणार आहे आता मित्रांनो काय करायचं परत साईन इन या बटनावर क्लिक करायचं साईन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं की पूर्वी तुमचा जो काही आधार नंबर होता आणि तुमचा जो काही पूर्वीचा मोबाईल नंबर होता तो दोन्हीपैकी तुम्ही कोणताही नेम म्हणून टाकू शकता आणि त्याच्यानंतर फॉरवर्ड पिन या बटनावर क्लिक करायचं फॉरवर्ड या पिन बटनावर क्लिपिंग केलं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो माहीत असलेला जो काही पिन असेल आठवणीत असेल तो पिन तुम्हाला इथून टाकायचा आहे किंवा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे आणि मग त्याच्यानंतर जे काही वर्ष असेल तुमचं जन्मतारखेचं ते तुम्हाला टाकायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं प्रथम तुम्हाला काय टाकायचं आहे तुमचा आधार नंबर असेल किंवा मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे जन्मतारीख टाकायचा आहे आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचं त्याच्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल किंवा तुम्ही जो काही मोबाईल नंबर लिंक केला असेल डिजि लॉकरला त्याच्यावर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर तो ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सेट सिक्युरिटी पिन नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये सहा अंकी तुम्हाला लक्षात राहील असा नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो इथं सहा अंकी नंबर कोणताही तुम्ही टाकू शकता तो टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं तुमचं डिजि लॉकरला अकाउंट हे तयार होईल आता मित्रांनो मी इथं दोन पद्धती सांगितल्या आहेत जर तुम्हाला नवीन अकाउंट तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्ही कशाप्रकारे उघडू शकता जर समजा नवीन अकाउंट जुनं अकाउंट आपण उघडलेलं आहे पण त्याचा युजर आय डी पासवर्ड आपल्याला माहीत नसेल तो कसा मिळवायचा ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं साईन अप केल्यानंतर एक नवीन विंडो किंवा साईन इन केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल अशा पद्धतीने या डिजि लॉकरचा इंटरफेस असेल आता प्रथम तुमच्या उजव्या साईटला सर्च डॉक्युमेंट तुम्हाला यायचं आहे आणि तिथं ए बी सी किंवा ए असं टाईप केलं तर इथं तुम्हाला ए बी सी कार्ड असा एक ऑप्शन दिसतो बघा त्या ऑप्शनवर काय करायचं मित्रांनो क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आधारवरील जी काही माहिती तुम्ही भरलेली होती किंवा आधार क्रमांक जो टाकला होता आधारवरली माहिती तुम्हाला इथं दिसेल जसं की तुमचं नाव जन्मतारीख आणि जेंडर त्याच्यानंतर गेट इथं निळ्या रंगाचं जे काही बटन आहे त्या बटनावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आधारवरली माहिती आणि भरलेली माहिती ही मॅच आहे का बघून घेईल आणि खाली नंतर हिरव्या रंगाचा एक तुम्हाला मॅसेज दाखवला जाईल त्याच्यानंतर तुमचं ए बी सी कार्ड हे तयार होईल ए बी सी कार्ड तयार झाल्यानंतर खाली पुढं एक डाउनलोडचा ऑप्शन दिसतो त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली पी डी एफचं नाव दिसतं त्या पीडीएफवर क्लिक करायचं आणि मग अशा पद्धतीने तुमचं पीडीएफ पीडीएफ या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं ए बी सी कार्ड हे डाउनलोड होईल आता मित्रांनो ए बी सी कार्ड डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं ए बी सी ए कार्ड तुम्ही काढू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ दिव घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र